नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम स्टडी ग्रुप या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून लगेच नवीन अपडेट मिळवा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो मी आपल्यासाठी आरोग्य विभाग भरती संबंधित एक जाहिरात घेणार आलो तर विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरात आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ही भरती होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तर त्याला आपण सविस्तरमध्ये बघूया की या भरतीमध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट भरल्या जाणार आहे तर त्याला सविस्तरमध्ये बघूया राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत पालकर जालना ठाणे कोल्हापूर रायगड यवतमाळ सिंधुदुर्ग नाशिक सोलापूर औरंगाबाद नांदेड बुलढाणा चंद्रपूर अहमदनगर बीड अमरावती अकोला हिंगोली जळगाव धुळे जिल्ह्यामध्ये वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स तसेच आरोग्यसेविका औषध निर्माण अधिकारी प्रयोगशाळा तंत्रज्ञान वाहन चालक पदांच्या एकूण विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज ऑनलाईन तसेच ईमेल पद्धतीने करावायचा आहे तर सविस्तर पदांबद्दल बघूया पदांचे नाव आहे वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स सेविका औषध निर्माण अधिकारी आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञान वाहन चालक शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे तो तो त्या कुटे -कुटे देल तर त्याच्यासाठी आपण मूळ जाहिरात बघूया तर त्याआधी आपण नोकरीचे ठिकाण कुठे कुठे दिलं आहे तर ते बघूया तसं आपण याआधी बघितलंच आहे पालघर जालना ठाणे कोल्हापूर रायगड यवतमाळ सिंधुदुर्ग नाशिक सोलापूर औरंगाबाद नांदेड बुलढाणा चंद्रपूर अहमदनगर बीड अमरावती अकोला हिंगोली जळगाव आणि धुळे तर आपण आता मूळ जाहिरात बघावी बघूया ते त्याच्यामध्ये सविस्तर नेमकं शैक्षणिक पात्रता पदानुसार दिलेल्या आहे तर त्यामध्ये आपण सविस्तरमध्ये आपल्याला बघता येईल तर चला बघूया तर विद्यार्थी मित्रांनो ही आहे मूळ जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गतची ही जाहिरात आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही मोबाईल मेडिकल युनिट महाराष्ट्र ही ही जाहिरात आहे तर विद्यार्थी मित्रांनो मोबाईल मेडिकल युनिट प्रकल्प हा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान एक भागच आहे विद्यार्थी मित्रांनो तर याच्यासाठी ही जी भरती आहे तर हे खूप मोठ्या प्रमाणात त्याची भरती होणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर आपण बघूया मोबाईल मेडिकल युनिट प्रकल्प खालीलप्रमाणे पदांची आर डब्ल्यू प्रमोशन्स प्रायव्हेट लिमिटेड गोरगाव मुंबई या सेवा पुरवठादारामार्फत नेमणूक करण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर ही खूप मोठी भरती आहे प्रत्येक जिल्हा त्याच्या शाखा आहे विद्यार्थी मित्रांनो तर हे खूप जिल्ह्याची आपल्याला याच्यामध्ये हे पण दाखवलं नाव पण दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो की कोणत्या जिल्ह्यात ही भरती भरली जाणार आहे तर खूप मोठ्या प्रमाणात त्याची जागा आहे तर आपण वेळ वाय नाव घालत आहे ह्या पदांसाठी आपण लवकरात लवकर अप्लाय करावे तर प्रमाणे दिलेले विद्यार्थी मित्रांनो की सहा पोस्ट आहे ह्या सहा हे सहा पदे आहे तर हे सहा पदे खूप मोठ्या प्रमाणात भरले जाणार आहेत याच्यामध्ये आहे वैद्यकीय अधिकारी याची शैक्षणिक पात्रता आहे एम बी बी एस वैद्यकीय अधिकारी आहे हे बी एम एस हे याच्यासाठी शैक्षणिक आहारता आहे दुसरा तिसरा आहे स्टाफनर्स आणि आरोग्यसेविका स्थापनासाठी जे एन एम आणि ए आरोग्य सेविकेसाठी एन एमची ट्रेनिंगची आवश्यकता असते त्यांच्याकडे ती जी सर्टिफिकेट असतील तर त्या सर्टिफिकेटवरती ते अर्ज करू शकते ज्यावर तिसरं आहे औषध निर्माण अधिकारी तर याच्यासाठी शैक्षणिक आहारता आहे डी फॉर्म आणि वी फॉर्म चौथा आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ याच्यासाठी आहे ट्वेल्थ डी एम एल टी आणि बी एस सी डी एम एल टी हे प्रमाणपत्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरता येणार आहे पाचवा आहे वाहन चालक डिफेन्सरी वाहन दहावी पास याच्यासाठी आवश्यकता लागणार आहे आणि जे लायसन असते विद्यार्थी मित्रांनो ट्रान्सपोर्ट यच एच जी फी डी एल तर याच्यासाठी ह्या प्रकारचं लायसन लागणार आहे आणि सहावा आहे वाहन चालक सपोर्ट वाहन त्याच्यासाठी पण दहावी पासची अर्हता आहे आणि एल एम व्ही एन टी टी आर डी एल अशा प्रकारचं लायसनचं आहे हे पण लायसन याच्यासाठी आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो तर खालील यांनी काय दिलं आहे खालील जिल्ह्यामध्ये सदरील पदे भरती करणार आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये आहे पालघर जालना ठाणे कोल्हापूर रायगड यवतमाळ सिंधुदुर्ग नाशिक सोलापूर औरंगाबाद नांदेड बुलढाणा चंद्रपूर अहमदनगर बीड अमरावती अकोला हिंगोली जळगाव धुळे तर विद्यार्थी मित्रांनो जवळपास खूप साऱ्या जिल्ह्यामध्ये याची पदे भरले जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर त्याच्यामध्ये आपला पण नंबर लागला लाग पाहिजे त्याच्यासाठी आपण लवकरात लवकर यासाठी अप्लाय करावे तर चूक उमेदवारांनी खालीलप्रमाणे ईमेल आय डीवर आपले आवश्यक कागदपत्र पी डी एफ करून मेल किंवा व्हॉट्सअपवर करावी ऑनली व्हॉट्सअप नंबर कॉल पण याच्यासाठी दिला आहे आणि ईमेल ॲड्रेस पण विद्यार्थी मित्रांनो दिलेला आहे याच्यासाठी ईमेल ॲड्रेस दिलेला आहे यम यम यू ॲट द रेट आर डब्ल्यू पी डॉट इन हे एक ईमेल ॲड्रेस आहे आणि सोबतच याच्यासोबत मोबाईल पण दिलेला आहे आणि मोबाईल नंबर तर सेवन 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 झिरो सिक्स नाईन वन सिक्स थ्री तर याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो यांनी मेल किंवा व्हॉट्सअप हे दोन ऑप्शन आपल्यासमोरात ठेवले आहे तर या आपण मेल करायचं मेल करू शकता आणि जर आपल्याला व्हॉट्सअप जर त्यांना आपले जे डॉक्युमेंट्स आहेत ते पण पाठवू शकतो विद्यार्थी मित्रांनो पण त्याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जे आपले डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला पी डी एफ करून आपण ते त्यावर पाठवू शकतात तर पी डी एफ करून आवश्यक आहे की पी डी एफ करूनच आपण त्यावर व्हॉट्सअप किंवा मेलवर पाठवावे जेणेकरून त्यांना सोयीस्कर जाईल तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे बहुतांश जिल्ह्यामध्ये ही भरती होणार आहे तर आपल्याकडे जे जे सर्टिफिकेट आहे आपण ज्या पोस्टसाठी आपल्याकडे आपल्याकडे सर्टिफिकेट असेल ते सर्टिफिकेट जोडून आपण त्यांच्या वेबसाईटवर आपलं त्याच्या मेलवर किंवा व्हॉट्सअप नंबरवर आपण सेंड करावे जास्त काही विद्यार्थी मित्रांनो याच्यात त्रास त्रासदायक काही आहे नाही तरी आता मोठ्या प्रमाणात भरती निघतच आहे तर आपण वेळ वाया न घाला तर आपण त्यामध्ये लागण्या लागण्याचे प्रयत्न करावे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही मोबाईल युनिटची जाहिरात आहे आरो राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत तर विद्यार्थी मित्रांनो हा जर व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना सम त्यांना पण या भरतीसंबंधित अपडेट मिळेल धन्यवाद